मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये डेंग्यूची लागण, कुरुम संवेदनशील आरोग्य यंत्रणा लागली कामाला, खासगी रुग्णालयामध्ये घेत आहे उपचार, बालकांचा समावेश अधिक. मूर्तिजापूर तालुक्यामध्ये डेंग्यूने थैमान घातले असून या तालुक्यातील गावागावातून डेंग्यूची लागण झालेले रुग्ण अनेक खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये कुरुम गावातील रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे, तर बालकांची संख्या अधिक आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने खेडोपाडी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये ग्रामपंचायतीने साफसफाईच्या कामामध्ये दिरंगाई केली असल्याचे डासांचे प्रमाण यामुळे वाढलेले आहेत. यातूनच डेंग्यूची लागण झाल्याचे बोलल्या जाते. कुरुम हे गाव तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त लोकवस्तीचे गाव आहे, परंतु म्हणावी तशी स्वच्छता येथे दिसून येत नाही. तर येथील आरोग्य केंद्राच्याच आजूबाजूला घाण साचली असल्याचीही माहिती आहे. तालुक्यातील कुरुम, मधापुरी, लंगापूर, सालतवाडा, सोनोरी याशिवाय अनेक गावांमध्ये डेंग्यूची लागण झालेले रुग्ण मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. कुरुम येथे डेंग्यूची लागण झालेली डेंग्यू सदृश्यता पसलेले जवळपास 20 ते 22 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात कुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा भाजपा सचिव बाबूराव देशमुख यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत कुरुम यांना माहिती देऊन सदर प्रकाराची गांभीर्यता लक्षात घेऊन आणून दिली. तालुक्यामध्ये 50 डेंग्यू रुग्ण असल्याचे समजते, तर या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी बळीराम गाडवे यांच्याशी संपर्क साधला असता कुरुम येथे आरोग्य पथक दाखल करण्यात आले असून सर्वे करून उपचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे, अशी माहिती सांगितली आहे. प्रतिनिधी श्याम वाळसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. सतीश रामकृष्ण बुबडे कुरुम. दोन्ही मुली साफसफाई झालीच नाही उन्हाळ्यापासून. ग्रामसेवकला बोललो, सरपंचाला बोललो, ग्रामसेवक झाला, आपल्या शाळा आपल्या पीएससीच्या मागची पूर्ण नाडी सफा नाही तशीच पडलेली होती. पुढे गावात घाण आहे आपल्या. केव्हापासून साफसफाई तर जवळपास मार्च एप्रिल पासून नाही आहेच नाही. आता त्या दिवशी शाळेपाशी पाणी थांबलं होतं म्हणून थोडीशी साफसफाई केली तेवढी नाली, बाकी तर नाली पूर्ण तशीच झाली. ग्रामसेवकच नाही करत आहे. काल मी ग्रामसेवक सोबत बोलले, सोळंके अतुल वाट दिलं होतं, लिटरली फक्त औषध दिलं पीएससीतनी आपल्या प्राथमिक रूमला, गोळ्या वगैरे दिल्या, ब्लड चेक टेस्ट नाही केला, काहीच नाही केला. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.